हिंगोलीमधल्या वसमत येथे अन्न आणि औषध प्रशासन परभणीच्या वतीने वसमत येथे प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या अनुषंगाने तपासण्या करण्यात आल्या. वसमत येथील एका दुकानात प्रतिबंधित गुटखा, पान, मसाला आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या दरम्यान 9 लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेण्यात आला. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.